आणि स्टार्ट पासून त्यांनी तुमचं नाव सांगा, तुमचा हा स्टार्ट पासून दीड महिन्याचा अनुभव सांगा तुमचा. माझं नाव वैभव बाळकृष्ण आडाव, सारोळा सोमवंशी, तालुका श्रीगोंदा. तर मी सुरुवातीला म्हणजे 1 ऑगस्टला सर्वात पहिली गाडी आणली होती, तर त्यावेळेस मला सरासरी 65-70 रुपये भेटले होते. तर त्यावेळेस असं वाटत होतं की नाही का लवकर सर्व माल घेऊन यावा, लवकर मुक्त व्हावं, म्हणजे पटकन सगळं संपून जाईल म्हणजे आणि पैसे मोकळे होती. पण त्याच्यानंतर तानाजी साहेब म्हणत होते की तुम्ही माल विरळत राहा, बाजार वाढणार आहेत, माल विरळत राहा, बाजार वाढणार आहेत. तर म्हटलं की चला थोडे दिवस नाही का 2-3 दिवसाचा टप्पा ठेवून आपण माल विरळत राहू. आणि मग 5 दिवसाचा टप्पा ठेवायचो, 3 दिवसाचा टप्पा ठेवायचो, 70 कॅरेट घेऊन यायचो. मग जसे 5-5 दिवस आणि माझे 10,000 रुपये वाढत गेले. मी ज्यावेळेस माझे 70 रुपये बाजार जात होता, मी 70 रुपये सरासरी पडत होती. आजच्याला शेवटपर्यंत 130 रुपये 125 रुपये पण पडती. एवढा फायदा झाला तानाजी साहेबांमुळे की ज्यावेळेस मला वाटत होतं 20 टनच माल निघेल, तर आज जवळपास 32 टन माल निघालेला आहे माझा. 12 टन म्हणजे 12 टन उत्पन्न वाढलं. आणि स्टार्ट पासून म्हणजे अगदी आज एंड पर्यंत आज तुमचा टॉप काय गेलेला आहे? 165 रुपये किलो गेला. गोटी 100 102 रुपये 102 रुपये गोटी ते 165, म्हणजे शेवटचा दिवस आहे त्यांचा. खर तर एखाद्याचं नवीन बाग चालू झाल्यानंतर त्याचा हा रेट निघू शकतो, पण ह्यांचा एंडच्या दिवशी जर हा रेट निघत असेल तर किती अभ्यासू शेतकरी म्हणावा लागेल. आणि त्याच्यात आपण पण सांगितलं होतं की तुम्ही ज्यावेळेस तो चट्टा आणता, काळा जो सनबर्निंगचा चट्टा असतो, तर मी म्हटलं माझ्या जवळपास 150-200 कॅरेट माल आहे माझा चट्टा फक्त सनबर्निंगचा. तर ते म्हटले एक काम करा तुम्ही ना एका टायमालाच तेवढं काय गाडी लोड करा, असं सगळ्या मालामध्ये आणू नका. तर मी सेपरेट ती गाडी आणायचो 80-80 कॅरेटची, अशी 3 वेळा गाडी आणल्या. तर त्याची सुद्धा सरासरी मला 92 रुपये पडली. म्हणजे हे लक्षात घ्या की आपण ते माल जर मिक्स केले असते चांगल्या मालात, अख्खा शर्ट चांगला आणि एक कुठतरी शाईचा डाग पडला तसं तो कुठतरी माल मिक्स झाला असता आणि चांगल्या मालाला त्यांनी दणका दिला असता. त्यामुळे आपांनी सांगितलेला निर्णय तुम्हाला फायदेशीर ठरला. ठीक आहे, ज्यावेळेस आमचे मार्केटिंग मधले जे काय अनुभव असतात आम्ही इतकं शेतकऱ्यांच्या पर्यंत देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातनं आपला नक्कीच फायदा होतो. पण आता तुम्ही हे जे जागेवर देत, आता सरांनी जसं जागेवर द्यायचं थांबवलं, आता तुम्ही पण जागेवर द्यायचं थांबवलं, तर जे जागेवर देतात शेतकरी त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल? नाही, माझं तर असं म्हणणं आहे की ना जागेवर सुरुवाती देऊच नाही. कारण की जर तुम्ही आता युट्यूब चॅनलवर जर तानाजी साहेबांचं जर ऐकत असतात की आता त्यांनी काल परवा सांगितलं होतं की हळूहळू बाजार वाढणार आहेत, मोठ्या मालाला बाजार वाढणार आहेत, लहान मालाला एवढे नाही राहणार पण बऱ्यापैकी बाजार असणार आहेत. तर तुम्ही एकदम जागेवर देतात त्यावेळेस ते ढमडेरे सरांनी सांगितलं की तुम्ही 10 दिवसात पूर्ण 5 दिवसात पूर्ण मोकळे होऊन जाता. की मग त्यावेळेस समजा 130 रुपये आज सरासरी जवळपास 120 रुपये 140 रुपये असे भाग घेता येतात जागेवर. पण जर 200 रुपयाचा जर बाजार सापडणार असेल अजून 15-20 दिवसाने तर विरळून माल आणा आणि बाजारही वाढणार आहे आणि माल पण खूप वाढतच राहणार आहे, तुमचा ऍव्हरेज पण वाढणारच आहे. पण असं म्हणणं की जागेवर देण्यापेक्षा तुम्ही मार्केटला हळूहळू आणा माल आणि तुमच्या नशिबातले ते कोणी नेणारच नाहीये, फक्त की मार्केटला आणावा असं मला वाटतं. बऱ्यापैकी आता आपण 1.5 महिन्यामध्ये तुम्ही युट्यूब चॅनल पाहिला असेल आणि सद्यस्थितीची जी माहिती दिली असेल त्या पद्धतीने क्रिया वाढल्या? हो, 100 नाही 1001% वाढल्या. कारण आपण पुढचे अंदाज देत होतो बऱ्यापैकी मंदी किती दिवसाची आहे, ती जी काय नेमकी परिस्थिती राहील. तुम्ही सांगितलं होतं की मध्यंतरी पाऊस जर झाला तरच बाजार कमी होईल. जसं माझं 150 रुपयापर्यंत ज्यावेळेस ऍव्हरेज भेटलं, मध्ये 3 दिवस मला 150 रुपये 147 रुपये ऍव्हरेज भेटत होतं. त्यात तुम्ही म्हटले होते की पाऊस झाल्याच्या नंतर कदाचित 1-2 दिवस बाजार उतरू शकतो. तर मध्यंतरी 1-3 दिवस बाजार पाऊस झाला होता वरती उत्तराखंड वगैरे तिकडे, उत्तराखंड बिहार युपी तिकडे पाऊस झाला. त्यावेळेस 122 रुपये 111 रुपये 8 रुपये सुद्धा म्हणजे 4-5 दिवस त्यावेळेस बाजार कमी झाले होते. म्हणजे मला असं वाटतं की तानाजी साहेबांचा अभ्यास खूप मोठा आहे. त्यांनी सांगितलं जसं 33 वर्षाचा अभ्यास आहे त्यांचा, आपल्यासाठी पण खूप चांगलं आहे ते अभ्यास, त्यांचा ऐकायला पाहिजे. आणि युट्यूब आवर्जून तर ऐकावंच माणसांनी की यांचं हे सांगतात की आज कसा बाजार भाव राहणार आहे कसा नाही राहणार आहे. कारण की तुमचा महिन्यापूर्वी महिन्याच्या नंतर तुम्हाला माल द्यायचा आहे. आणि डमडेरे साहेब म्हटले की ते जून पासून येत आहेत, पण त्यांनी माल चालू केलाय कधी ऑगस्ट नंतर सप्टेंबर मध्ये, म्हणजे 2 महिना आधी अभ्यास करत होते.
परीक्षेला बसायच्या अगोदर आपल्याला पेपर सोडायचा म्हटल्यानंतर महिना दोन महिने अगोदरच तयारी करावी लागते. तसं तुम्ही पेपरच्या दिवशीच जर पेपर लिहायला गेला तर ते शक्य होणार नाही. त्यामुळे मार्केटिंगचा हा पेपर अगोदरच तपासला पाहिजे. मग आता मला सांगा, तुमच्या जागेवरती न दिल्यामुळं तुम्ही ऍव्हरेज वजन किती वाढलं सांगितलं? साधारण 10 ते 12 टन वाढलं नक्कीच. आणि साधारणतः तुमचं किती लाखात उत्पन्न वाढलं असेल? आता मी तसा विचारही नव्हता केला. आमच्या वडिलांनी सांगितलं होतं की सरासरी 1000 रुपये ने कॅरेट भेटलं तरी खूप झालं आपल्याला. म्हणजे 20 टन माल म्हणजे 20 लाख रुपये खूप झाले. आता तुमची किती आजपर्यंतची पट्टी किती झाली? माझी जवळपास 35 ते 34 लाख रुपये आज झालेले. म्हणजे तुमचे 20 लाख होण्याच्या ऐवजी तिथं 14-15 लाख रुपये वाढलेले आहेत. जे 15 लाख रुपये तुमची वाढ झाली, जसं सरांचे 15 लाख वाढले तसे तुमचे सुद्धा 15 लाख रुपये वाढले. खर तर 15 लाख रुपये मिळवणं एवढं सोपं नाही. आज सरांची जर हयात गेली आज शिक्षण क्षेत्रामध्ये, त्यांना पगारात त्यांना वर्षात साधारणतः एवढा देऊ जो आज सीझनचा ही मिळाला असेल, अख्खे वर्ष जरी राबला असता आणि किती शासनाचे जरी पगार वाढले असते तरी तुम्हाला एवढ्या टप्प्यापर्यंत पोहोचणं 2 वर्षात तरी शक्य नसतं. एवढी वाढ ही बऱ्यापैकी आपल्या मार्केटिंगमध्ये, नुसत्या मार्केटिंगमध्ये, म्हणजे हा सगळा जो टप्पा आहे हा अभ्यासाचा टप्पा आहे. आणि मी काल परवाच सांगितलं की गणपती हा जो पिरियड पर्यंत लोक थांबलेले असतात, दम काढत असतात, आणि त्या पिरियडला एकदा गाळ गाबाळ निघून गेलं की पुढं माल बाजारामध्ये माल हे चांगले येत नाही. ज्यांचा चांगला माल आहे त्याचं आज साधारणतः मी 5-6 आठवड्यामध्ये 15 दिवसापूर्वी 80-85 रुपयाचे रेट चालले होते, त्यानंतर 110-115 बागा गेल्या, पण आज 160-170 रुपयाने जागेवर बागा चाललेल्या आहेत. 200 रुपयाने तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला गणपतीच्या नंतर ज्याचा टॉप क्वालिटीचा माल आहे तुम्हाला त्याचे रेट पाहायला भेटणार आहे. जागेवर माझ्याकडे नाही, जागेवरच. म्हणजे हे मी का सांगितलेलं आहे की बऱ्यापैकी तुम्हाला आज कोण फसून जात असेल तर आपण फसलं नाही पाहिजे. आणि मी कधीच म्हणलेलं नाही की आमच्याकडे माल तुम्ही भले जागे होत्या. तुम्ही जसं ते युट्यूबला बघता, माझ्या शेजारीच एक माझा बाग बघून नव्याने बाग लावलेला आहे त्यांनी, त्यांचं पहिलंच वर्ष आहे. तर त्यांनी 3 दिवसापूर्वी जागेवर 138 रुपयाने बाग दिलाय. तर 15 दिवसापूर्वीच ते 100 रुपयाने देऊन मोकळे होणार होते. पण माझे तुम्ही जे लिंक पाठवायचे, म्हणजे युट्यूबचे जे लिंक होते, त्या पाहून म्हणजे त्यांना ते आता युट्यूबला लगेच येतं. सबस्क्राईब केल्याच्या नंतर पहिली व्हिडिओ तीच येते. मग त्यांनी तुमचा अभ्यास करून त्यानंतर व्यवहार केला कालच्या. म्हणजे कमी 38 रुपये किलो तरी वाढले. 38 रुपये वाढले म्हणजे 700-750 रुपये त्यांना कॅरेटला वाढ झाली. हा लाखो नाही करोडो रुपये लोकांची वाढ झाली. म्हणजे बऱ्यापैकी थोडा थोडा जरी म्हणलं, आज कुणाचं 2 लाख वाढलं, कुणाचं 5 वाढलं, कुणाचं 10 वाढलं. ना आवर्जून म्हणजे कालच्या ज्यावेळेस व्यवहार चालला होता त्यावेळेस मला बोलवलं होतं त्यांनी, तर मी पण गेलो होतो. तर सगळा व्यवहार झाल्याच्या नंतर म्हटलं ते तानाजी शेटला आपल्याला एकदा भेटायला यायचंय की त्यांना एवढा अभ्यास. म्हणजे आज कोणतं पण क्षेत्र असो, आता व्यापारी जरी वर्ग असला, आज आपण जरी कोणत्याही व्यापाऱ्याला विचारलं जे घेणार आहेत की नाही का कसं वाटतं बरं अजून 2 दिवसांनी कसं होईल, नाही म्हटलं ते काय सांगता येते आपल्याला? ते उद्या पडूही शकतं, उठूही शकतं, त्याचं काही सांगू शकत नाही. पण तुमचा अभ्यास खूप मोठा आहे. ते आवर्जून ते म्हटले की आज मला म्हणजे 38 रुपये, म्हणजे जोक नाही ना, 38 एका किलोला 38 रुपये वाढलेले आहेत. आज त्यांचा 5 टन माल आहे. मग ते आता आवर्जून भेटायला ते म्हटले की नाही मला त्या माणसाला भेटायचं, आता आपला बाग कसा जाते. आणि हे पण मला माहिती त्यांनी दिलेला आहे काल बाग, पण त्यातलं जसं यांनी सांगितलं जो रिजेक्शन केलेला माल आहे तो पुढे जाणार आहे मलाही माहिती आहे. ते इथे येणारच आहेत आणि त्यावेळेस त्यांना कळेल की काय बाजार भाव भेटलाय आणि काय नाही भेटलंय. बऱ्यापैकी मला घरगावच्या शेजारी एक गाव आहे, तिथं JNPT मध्ये कामाला जे एक व्यक्ती आहे, आता मला नाव आठवत नाही, पण मला त्यांनी फोन केला होता की तुमच्या अंदाजाप्रमाणे रेट वाढत गेले आणि रेट वाढल्याच्या नंतर आमच्या जागेवरच जे होणार नुकसान, साधारणतः 4-5 लाख रुपयांनी आमची जागेवरच बाग वाढली, मला तुमचा सत्कार करायला यायचा. मी म्हटलं ठीक आहे, आम्हाला जे कळतंय आणि ते मला सांगितलं, शेवट शेतकरी आहे आणि आपण शेतकऱ्याचा मुलगा आहे, ह्या नात्यानं आपला शेतकरी फसू नये. रेट कधी वाढतील कधी पडतील हे जर मला कळत असताना आणि अंदाज सगळीकडे येत असताना मी जर तो तुम्हाला सांगितला तर जागेवर आपल्याला जे व्यापारी येतो तो कधी सांगत नाही रेट वाढणार आहे, बाजार ढासळलेले आहेत, बाजार मंदी होणार आहे हे सांगतात आणि त्यात आपलं नुकसान होतं. तर बऱ्यापैकी आपल्याला जे चांगलं करता येईल ते नक्कीच चांगलं करायचा प्रयत्न केला. म्हणून आज महाराष्ट्रात आपली 3 मार्केट चालू आहेत, अजून 1-2 मार्केट आपली महाराष्ट्रात डाळिंबाचीच होतील. आणि त्या त्या साईडच्या लोकांची जी मागणी आहे ती आपल्याला थोड्या कालावधीमध्ये आपल्याला ती पूर्ण करावी लागणार, कारण लोकांची अपेक्षा वाढलेल्या आहेत. आज आपल्याला नाशिकला जर आज नसतो गेलो तर आज आपली हालत काय झाली असती?
जागापूर इंडस्ट्री. आज आपण 8-10 हजार कॅरेटवर गेल्या 2 महिन्यामध्येच तिथे जातोय आणि इथं 10-12 हजार कॅरेट आपल्याकडे येत आहेत. मला हे सांगा की ज्या वेळेस आपली ओळख पण नाही आणि पहिल्यांदा बालवाडीत असताना आपली जर परिस्थिती आहे तर त्या ठिकाणी अजून लोकांचा ज्यावेळेस विश्वास वाढत जाणार आहे तर त्या ठिकाणी अजून तुम्हाला बऱ्यापैकी हे मार्केटिंगचा नक्कीच फायदा आपल्याला हा होणार आहे. शेवट एक नाशिक हे लोकांच्याकडे पाहणे नाशिककडे पाहण्याचा लोकांचा कल बदलला होता पण आता नाशिक म्हणलं की केडी चौधरी फुटेक्स म्हणलं की लोकांचा एक उत्साह वाढलेला आहे. लोक जागेवर देण्यापेक्षा आता मार्केटमध्ये यायला लागली. तर आज आढवांना जे आज 10-15 लाख रुपयाचा फायदा झाला किंवा सरांना ढमढरी सरांना 10-15 लाख रुपयाचा फायदा झाला तर हा फायदा होत असताना कुठेतरी आपल्याला ह्यांचा दुवा जरी मिळाला तरी हा केडी चौधरी उद्योग समूहासाठी खूप आहे. कारण शेतकरी सुखावला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या भावना ह्या आपल्या प्रती ह्या नेहमीच चांगल्या राहिल्या पाहिजे. भले त्यांनी जागेवर जरी दिलं तरी जागेवर देत असताना त्यांचा रिजेक्शनचा जरी माल आपल्याकडे विकायला तरी खूप झाला हेच मी या निमित्तानं सांगू इच्छितो. धन्यवाद.